हॅलो गाईज, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, यू जी सी नेट त्याचबरोबर आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट जो सर्व फॅकल्टीसाठी कॉमन असतो, त्याच दृष्टिकोनातून आपण पेपर फर्स्टसाठी पूर्णपणे युनिट वाईज टॉपिक वाईज सिरीज सुरू केली आहे. यामध्ये आपण लॉजिक रिझनिंगच्या अंडर इंडियन लॉजिक हा टॉपिक कवर करत आहोत. याचा पार्ट नंबर 3 आहे. याआधी मी पार्ट फर्स्ट सेकंड अपलोड केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी कृपया ते पहा, नंतर हा पार्ट 3 पहा, कारण हे सिक्वेन्स आहे एक लेक्चरचा. पहिलं लेक्चर पाहिलं तर तुम्हाला दुसरं लेक्चर कळेल, दुसरं लेक्चर पाहिलं तर तुम्हाला तिसरं लेक्चर कळेल, असं सिक्वेन्समध्ये लेक्चर चालले. म्हणून पार्ट फर्स्ट सेकंड पहिल्यांदा पहा, नंतर पार्ट 3 पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही योग्य प्रकारे कळेल. तर काहीच पार्ट 3 आपण काही आपलं प्रमाण आहे याचे काही प्रमाणचे टाईप्स पाहणार आहोत, तेच आपण पार्ट सेकंडमध्ये पाहिले होते. फक्त याचे काही पुढचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे ते आपण पाहणार आहोत. तर गाईज, हे लेक्चर सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण याआधी हायर एज्युकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, त्याचबरोबर आपला ICT, त्याचबरोबर पीपल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट आणि कम्युनिकेशन, हे टोटल 6 टॉपिक आपण पूर्णपणे कम्प्लीट केलं आहे. आणि आपला आत्ता चालू आहे इंडियन लॉजिक, म्हणजेच लॉजिकल रिझनिंग अंडर सर्वात महत्त्वाचा टॉपिक. तर गाईज, सुरू करूया हा व्हिडिओ. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेट आणि सेटचं प्रत्येक अपडेट भेटेल. त्याचबरोबर आपली टेलिग्राम चॅनल देखील आहे VPD एज्युकेशन नावाची, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्यालाही जॉईन करा, जेणेकरून कोणतीही PDF असेल, कोणतेही नोटिफिकेशन असेल, ते तुम्हाला तिथे इमिजिएटली भेटत जाईल. तर गाईज, सुरू करूया. तर आपण पूर्णपणे पाहत आहोत लॉजिकल रिझनिंग, त्या अंडर आपण सुरू केलं आहे इंडियन लॉजिक. आता इंडियन लॉजिकबाबत मी सर्व गोष्टी फर्स्ट अँड सेकंड लेक्चरमध्ये अपलोड केलेलं आहे, पूर्णपणे डिस्कस केलं आहे. आता हे जे आपलं थर्ड लेक्चर आहे, यामध्ये आपण काय पाहणार आहोत, अनुमाना, म्हणजे प्रत्यक्ष, हा प्रत्यक्ष फर्स्ट टॉपिक आहे प्रमाणचा. हा आपण सेकंड लेक्चरमध्ये पूर्णपणे डिस्कस केला. आपलं थर्ड लेक्चर आहे अनुमानावर, अनुमानाला पण आपण पूर्णपणे डिस्कशन करणार आहोत. आता तुम्ही म्हणताल आपण इतकं डीपमध्ये का जातो आहे, तर हे प्रमाण जे आहेत ना यावरच क्वेश्चन येत असतो. कमीत कमी मी म्हणतो एक क्वेश्चन 100% या प्रमाणच्या 60 टाईपवर येत असतो, आत्तापर्यंत आलेला आहे आणि फ्युचरमध्ये येऊ शकतो. म्हणून आपण याला पूर्णपणे डिस्कशन करत आहोत. आपण आज डिस्कशन करणार आहोत अनुमाना. अनुमाना म्हणजे काय? इन्फरन्स. तर प्रत्यक्षचं तुम्हाला मी काल उदाहरण वगैरे सर्व सांगितलं आहे, आज आपण अनुमाना पाहणार आहे. अनुमाना काय? इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचं अनुमान लावायचं. जसं तुम्हाला मी काल उदाहरण सांगितलं होतं पहा, तुमचे आजी आजोबा असतील, ते काय करायचे, ढगाचं वातावरण पाहिलं का त्यांना लगेच कळायचं की पाऊस येणार, किती पाऊस येणार ते सांगायचे ते. म्हणजे त्यांना कळायचं की हा दुष्काळी पाऊस, म्हणजे पावसाने नुकसान वगैरे होऊ शकतं का. तर सर्व गोष्टी त्यांना त्या पावसाच्या नुसत्या वातावरणावरून कळायचं, ढगावरून कळायचं. याला म्हणतो आपण अनुमाना. म्हणजे ढग पाहिलं आपल्याला लगेच कळणार पाऊस येणार आहे, त्याला आपण अनुमान लावणे असं म्हणतो, म्हणजेच अनुमाना. संस्कृतमधून त्याला अनुमाना म्हणतात. आता अशी एक गोष्ट आहे, बऱ्याच वेळेस त्यांना कन्फ्युजन वाटते की इथं मी अनुमाना कसं स्पेलिंग लिहिलं आहे, अ नु मा ना, अनुमान असं स्पेलिंग लिहिलं आहे. ॲक्च्युली स्पेलिंग रॉंग आहे. कारण का माहिती का? तर ए फक्त मी आपलं पहा, आपण व्हॉट्सअपची चॅटिंग करतो, आपण इंग्लिशमधून चॅटिंग करतो, पण ॲक्च्युली शब्द सगळे मराठीतून असतात. म्हणजे तू जेवला का, असं तू जेवला का असं लिहितो ना आपण, तू असं लिहितो टू यू. तसंच हे इंग्लिश शब्द, संस्कृतमधून शब्द आहे, त्याला फक्त आपण इंग्लिशमधून लिहिलं आहे. हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे दिसू शकतात. तर इतकं काही मनावर घ्यायचं नाही, म्हणजे स्पेलिंग ह्या तुम्हाला वेगवेगळे दिसतात, कारण हे संस्कृत शब्द आहे, फक्त ते इंग्लिशमधून लिहिलेत ॲज इट इज तुम्हाला कळण्यासाठी. तर अनुमान ॲक्च्युली असं येते, अनुमाना असं येते मराठी इंग्लिशमधून, किंवा सॉरी संस्कृतमधून आणि मराठीतून त्याचं नाव आहे अनुमान. अनुमान आणि संस्कृतमधून अनुमाना, आणि तेच लिहिलं आहे अनुमाना इंग्लिशमधून, फक्त स्पेलिंग वापरलं आणि इंग्लिशमधून लिहिलं आहे. मग स्पेलिंगकडे एवढं काय लक्ष द्यायचं नाही, ते कारण फक्त ट्रान्सलेट केलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. आता आपण बोलूया अनुमाना म्हणजे इन्फरन्स. इन्फरन्स तुम्हाला उदाहरण सांगितलं, गेस करायचं, ढगाळ वातावरण दिसलं पाऊस पडणार. आणि कशावर वाचतं? आफ्टर नॉलेज. म्हणजे आपल्याला आधी माहिती आहे की आपण आधी काही केले, अनुभव घेतलेला याचा की ढगाळ वातावरण दिसलं का पाऊस पडतो, असा आपला अनुभव आहे. म्हणजेच हे नॉलेजवर डिपेंड असतं. पहिलं आपल्याला प्रिव्हियस नॉलेज असतं, त्यावर हे अनुमान डिपेंड असतं. आपण पहिलं अनुभवलं आहे की ढगाळ वातावरण आलं की पाऊस येतो, म्हणून आपण सेकंड टाइम काय केलं, ढगाळ वातावरण दिसलं लगेच आपल्याला क्लिक झालं की पाऊस पडणार आहे. म्हणून हे कशावर असतं? पहिल्या नॉलेजवर बेस असतं. कशावर? पहिल्या नॉलेजवर. काय असतं बेस? अनुमाना. तर अनुमानात आपण डिटेल डेटमध्ये पाहणार आहोत पूर्णपणे, नंतर आपण हे पुढचे टाईप पाहणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज पूर्णपणे अनुमानाला डिस्कशन करणार आहोत. तर सुरू करूया. तर अनुमाना, आता अनुमान इथं पाहू शकता काय दिलं आहे, अनुमाना इन संस्कृत. संस्कृतमधून त्याला अनुमाना म्हणतात, मराठीतून काय म्हणतात, अनुमान म्हणतात. आणि फक्त हा शब्द असा नाही आहे, ॲक्च्युली अ नु मा ना
मग तुम्ही इंग्लिशमधून कसं लिहू शकता, अनुमाना वगैरे तुम्हाला जसं स्पेलिंग सपोर्ट होईल तसं लिहू शकता, तसं काही नाही, असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही. ते ॲक्च्युली फक्त ट्रान्सलेट केलेलं आहे, म्हणून त्याचं स्पेलिंगचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट आलं की सर असं स्पेलिंग योग्य आहे का, कसं स्पेलिंग योग्य आहे, तर स्पेलिंगकडे लक्ष देऊ नका कारण तो मराठी शब्द आहे, तो ज्याने ज्याला जसं सोयीस्कर वाटेल त्याने तसं लिहिलं आहे. आता अनुमान तुम्हाला मी आता पूर्णपणे सांगितलं की अनुमान लावायचं एखाद्या गोष्टीचं, हे कसं असतं, इन्फरन्स असतं, म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे आणि त्याच्यावरून अनुमान लावायचे की फ्युचरमध्ये काय होऊ शकतं किंवा काय घडलं असेल, याचा आपण एक गेस करतो, साधं सोपा शब्द गेस करतो. तर याबद्दल आपण पाहूया की अनुमाना सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं, म्हणजे पहिले ॲसेंट इंडियामध्ये जे स्कूल होते ना, सर्व स्कूलने अनुमान ही कन्सेप्ट ॲक्सेप्ट केली, फक्त एकानेच केली नाही, एक्सेप्ट चंद्रवक्का स्कूल ऑफ फिलॉसॉफी यांनी काय केली, ॲक्सेप्ट केली नाही कन्सेप्ट. क्वेश्चन आलेला आहे, अनुमाना सर्वांनी ॲक्सेप्ट केलं आहे, फक्त कोणी ॲक्सेप्ट केलं नव्हतं, एक्सेप्ट चंद्रवाक्का स्कूल ऑफ लॉजिक फिलॉसॉफी यांनी काय केलं, ॲक्सेप्ट केलं नाही. का ॲक्सेप्ट केलं नाही ते सांगतो, हे जे स्कूल होतं ना हे डायरेक्ट लॉलेजशी रिलेटेड होतं, म्हणजे डायरेक्ट एखाद्या गोष्टीकडून नॉलेज भेटतं त्याच्याशी हे स्कूल रिलेटेड होतं. आणि आपण अनुमान जर पाहिलं तरी इनडायरेक्ट नॉलेज असतं अनुमानाचं, कारण का ढगाळ वातावरण दिसलं मग आपण गेस केलं आहे, फक्त अझम्पशन लावलं की पाऊस पडू शकतो, इनडायरेक्ट नाही गोष्टी, डायरेक्टली काही गोष्टी नाहीत, म्हणून हे काय होतं की अझम्पशन बेस होतं. आणि जे होतं हे चंद्रवाक्य स्कूल ऑफ लॉजिक हे डायरेक्ट नॉलेजवर बेस होतं, म्हणून यांनी ही कन्सेप्ट ॲक्सेप्ट केली नव्हती, हे लक्षात ठेवा. फक्त क्वेश्चन आलता म्हणून मी कन्सेप्ट ॲड म्हणजे ही गोष्ट ॲड केली की अनुमान आहे सर्वांनी काय केलं तर ॲक्सेप्ट केलं होतं, चंद्रवाक्य स्कूल ऑफ फिलॉसॉफी यांनी ॲक्सेप्ट केलं नव्हतं. मी एक वाक्य 2 ते 3 वेळा रिपीट करतो आहे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स राहा म्हणून. आता आणखी काय पाहूया आपण, स्ट्रक्चर ऑफ अनुमाना यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेले आहेत आणि इथूनच क्वेश्चन येत असतो सेट एक्झामला पण, तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर ऑफ अनुमाना. तर स्ट्रक्चर ऑफ अनुमाना डीपमध्ये आपल्याला जायचं नाही, फक्त मी जे सांगाल तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इनफॅक्ट हे स्लाईडमध्ये जे दिसतंय ना तेच तुम्हाला पाठ करायचं आहे. आता याचे मी ट्रिक पण सांगणार कशाप्रकारे आपण पाठ करू शकतो. तर मिडल टर्म असती, म्हणजे आपण पहा आपलं स्टेटमेंट असतात आणि त्याचं कन्क्लुजन असतं, स्टेटमेंट रिझनचे तुम्ही क्वेश्चन पाहिले असतील तर त्याच्याशी रिलेटेड आहे. आपण जेव्हा लॉजिकल रिझनिंगमध्ये स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पाहू तेव्हा तुम्हाला सांगाल. आत्ता फक्त इथं सांगायचं काय तर 3 टर्म असतात, एक मिडल असती, एक मायनर असती आणि एक मेजर असती, माहिती आहे ना आपल्याला. तर तुम्हाला एक वाक्य पण सांगतो पहा, तर हे पहा मी तर लिहिलं आहे ऑल ए आर बी फर्स्ट वाक्य आहे, सेकंड वाक्य ऑल बी आर सी आणि थर्ड हे याचं कन्क्लुजन आहे, काय ऑल ए आर सी हे काय कन्क्लुजन लास्टचं. आता तिथं मिडल टर्म कोणती, मायनर कोणती आणि मेजर कोणती लक्षात घ्या, असे सेंटेन्स तुम्हाला येत असतात. तर याच्यातली मिडल टर्म, मिडल म्हणजे ना ही बी पा, मिडल टर्म ही बी असती, म्हणजे कोणती जी कन्क्लुजनमध्ये नाही आहे. कन्क्लुजन इथं काय ऑल ए आर सी हे कन्क्लुजन आहे लास्टचं, इथं तुम्हाला मिडल म्हणजे एक वाक्य तुम्हाला एक टर्म आहे ती कॅन्सल झाली, जी कॅन्सलिंग टर्म असते ना ती मिडल टर्म असते लक्षात ठेवा. मिडल टर्म कधी पण कधी शोधाय कधी कुठं शोधायची, जे आपलं कन्क्लुजन आहे त्यामध्ये जे वरचं वाक्य जे म्हणजे वरचं शब्द जो कॅन्सल झाला ना कन्क्लुजनमध्ये नाही येतो शब्द त्याला आपण मिडल टर्म असं म्हणतो. मिडल टर्म काढली कोणती असती, जी कॅन्सलिंग टर्म असती, म्हणजे स्टेटमेंटमध्ये असती पण कन्क्लुजनमध्ये नसती, म्हणजे बी स्टेटमेंटमध्ये फर्स्ट स्टेटमेंटमध्ये पण आहे सेकंड स्टेटमेंटमध्ये पण आहे आणि कन्क्लुजनमध्ये नाही आहे म्हणजे ती मिडल टर्म, म्हणजे इथं काय बी मिडल टर्म आहे. आता मायनर टर्म, मायनर म्हणजे कोणती, तिथं फक्त कन्क्लुजन पाहिजे मायनर टर्मच्या वेळेस, मायनर आणि मेजर टर्मच्या वेळेस काय पाहिजे फक्त कन्क्लुजन पाहिजे. जे स्टेटमेंट आहे आपलं सॉरी कन्क्लुजन आहे, कन्क्लुजनची फर्स्ट टर्म म्हणजे ए ऑल ए ही जी फर्स्ट टर्म आहे ना ती काय असती मायनर टर्म असते. मायनर म्हणजे छोटी, छोटी पहिल्यांदाच येणार लक्षात ठेवा, छोटी कधी येईल पहिल्यांदा येणार आणि मग मोठी येणार, म्हणजेच ऑल ए आर काय सी, ऑल ए आर सी, सी काय लास्टची टर्म असते ना ती मेजर टर्म असते. मेजर म्हणजे कोणती, लास्टची टर्म. कळालं, पुन्हा एकदा सांगतो मिडल टर्म कोणती असती, जी कॅन्सलिंग टर्म असती म्हणजे कन्क्लुजनमध्ये नसती, लास्टच्या कन्क्लुजनमध्ये बी नाही आहे म्हणून ते मिडल टर्म. मायनर म्हणजे कोणती, कन्क्लुजनची सर्वात पहिली टर्म आणि मेजर म्हणजे कोणती, कन्क्लुजनची सर्वात लास्टची टर्म. आता मी काय स्वाद सोपं एक उदाहरण घेतलं त्यानुसार तुम्हाला टर्म सांगितलं समजून. आता आपण फक्त याच्याबद्दल पाहूया इंडियन लॉजिकमध्ये. तर हे पहा मिडल टर्म याला आणखी एक नाव काय आहे ते सांगतो, साधना हेतू लिंगा. लक्षात ठेवा मिडल टर्मला काय काय नाव आहेत, साधना हेतू लिंगा. इतकंच तुम्हाला इंडियन लॉजिकमध्ये काय करायचे पाठ करायचे. आणि आणखी एक ही कुठं असती, रिझन ऑफ स्टेटमेंट. मिडल टर्म कुठं असती, रिझन ऑफ स्टेटमेंट, म्हणजे स्टेटमेंट आहे ना त्याच्या रिझनमध्ये असते कारण कन्क्लुजनमध्ये नसती, लक्षात ठेवा रिझन ऑफ स्टेटमेंटमध्ये काय असती, मिडल टर्म असती. तर त्याला आणखी नाव कोणते, साधनाचा हेतू लिंग असं पण लक्षात ठेवू शकता. साधना होती तिचा हेतू काय होता, लिंग होता. असं एक वाक्य तयार करा, हे तिन्ही पण लक्षात गोष्ट राहतील. मिडल टर्मला काय म्हणतात, साधनाचा हेतू लिंगा, लक्षात राहील ना, साधनाचा हेतू लिंगा, म्हणजे तिन्ही पण शब्द एकाच खटी लक्षात राहतात. मिडल टर्मचे शब्द आहेत लक्षात ठेवा. आणि स्टेटमेंट ऑफ रिझन असते. आता नेक्स्ट टर्म मायनर, मायनर कोणती,
तर आपलं कन्क्लुजन होतं त्याच्यातली कोणती सर्वात पहिली टर्म म्हणजे ए. तर मायनर टर्म म्हणजे त्याचं आणखी नाव काय, पका पक्षा. लक्षात ठेवा, पका पक्षा मायनर टर्म, पका पक्षा मायनर टर्म म्हणजे काय, पका पक्षा. तर पक्ष असतात पा दोन, त्यांच्यामध्ये जो असतो ना त्याला मायनर टर्म म्हणतात, असं लक्षात ठेवा. आणि त्यांचं काय असतं, पका पक्षा. तर मायनर टर्म असते आणि मायनर टर्म हे कोणतं असतं, कन्क्लुजन असतं ना त्याच्या फर्स्ट टर्म असते, कन्क्लुजनची सर्वात फर्स्ट टर्म त्याला मायनर टर्म म्हणतात. हे विचारतात बरं का, कन्क्लुजनची कोणती टर्म ही मायनर टर्म असते, तर फर्स्ट टर्म काय असते, मायनर असते. आणि मेजर कोणती, तर कन्क्लुजनची सर्वात लास्टची टर्म ती कोणती असते, मेजर असते. आता मेजर टर्मचं आणखी एक नाव आहे काय, साध्या. मेजर टर्मचं नाव आणखी एक आहे साध्या, लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट पाहूया. आता हा सिक्वेन्स आहे तो एक पाठ ठेवायचा आहे, अनुमानाचा सिक्वेन्स आहे म्हणजे स्ट्रक्चरचा सिक्वेन्स आहे. पहिला शब्द आहे प्रतिज्ञा. प्रतिज्ञा हे स्पेलिंग सांगतो मी, PRATIJNA, लक्षात ठेवा, PRATIJNA, सॉरी JNA असं काय प्रतिज्ञा. नंतर सेकंडला येतं हेतू, हेतूची तुम्हाला माहिती आहे HETU हेतू. नंतर काय उदाहरणा, उदाहरणा लक्षात ठेवा, हेतू नंतर उदाहरणा. नंतर काय उपनाया, उपनाया नंतर निगमना, नंतर काय निगमना. आता हे मी लिहिलं योग्य नाही आहे कारण इथं लिहिता येत नाही एवढं योग्य प्रकारे, पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर याचा सिक्वेन्स टाकून देईन, टाईप करून टाकून देईन. फक्त हा सिक्वेन्स तुम्हाला पाठ करायचा आहे, बाकी डीपमध्ये जाऊ नका. प्रतिज्ञा, हेतू, उदाहरणा, उपनाया आणि निगमना, याचं लक्षात आणखी एक सांगतो याची ट्रिक, फुन लक्षात ठेवा. फुन, फुन म्हणजे काय, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरणा, उपनाया आणि निगमना, हे सिक्वेन्स आहे अनुमानाचा, स्ट्रक्चरचा सिक्वेन्स आहे. हा आपण पाठ करायचा आहे, फक्त सिक्वेन्स पाठ करा, बाकी काय नाही. मी स्लाइड चुकून ॲड करायचं विसरलो म्हणून हा लिहून दाखवलाय, टेलिग्राम चॅनलवर पण अपलोड करील हा सिक्वेन्स. आता आपण पाहूया क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना. आता आपण याआधी काय पाहिलं, स्ट्रक्चर पाहिलं अनुमानाचं आणि याचा सिक्वेन्स पण तुम्हाला सांगितला पाच स्टेपचा, म्हणजे प्रतिज्ञा, हेतू, उदाहरणा, उपमाना, निगमना, हा सिक्वेन्स सांगितला. नंतर याचं हे पण आपण पाहिलं की या सिक्वेन्स येतो पण त्याच्यातले काही महत्त्वाचे शब्द आहेत त्यांचं मिनिंग वगैरे पाहिलं. आता क्लासिफिकेशन आपण पाहणार आहे अनुमानाचं, म्हणजे क्लासिफिकेशन तीन प्रकारचं क्लासिफिकेशन आहे हे पण लक्षात ठेवा. क्लासिफिकेशन होतं कसं, सायकोलॉजिकल, नंतर व्याप्ती, नंतर इंडक्शन. तीन प्रकारे होतं, सायकोलॉजिकल, व्याप्ती आणि इंडक्शन. आता एक एक डीपमध्ये पाहूया. तर सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना यामध्ये फक्त तुम्हाला डीपमध्ये जायचं नाही, जे मी सांगतोय तितकंच पाठ ठेवलं तरी पण सफिशियंट आहे. पण क्वेश्चन येतात वरते वरतूनच क्वेश्चन येतात, डीपमध्ये येत नाही कारण त्यांनाही माहिती सिलेबस नवीन आहे, स्ट्रक्चर हे मुलं काही शिकलेले नाही आहेत म्हणून ते सोपाच क्वेश्चन टाकतात, इतका काय टाकत नाही. फक्त तुम्हाला माहीत करून घेणं महत्त्वाचं आहे. तर सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना, सायकोलॉजिकल म्हणजे काय, माइंडशी रिलेटेड आपल्याला कळतं आहे. आणि माइंड म्हणलं तर स्वार्थ, परार्थ आलंच, स्वार्थी लोक, परार्थ हे माइंडने असतात ना, स्वार्थी माणूस असतो तो माइंडने असतो. तर त्याचे दोनच सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे, मी ट्रिकनुसार सांगतोय. माइंडचे सायकोलॉजिकल म्हणजे, सायकोलॉजिकल म्हणजे काय, माइंडची. तर स्वार्थ अनुमाना, नंतर परार्थ अनुमाना. आता जे स्वार्थ अनुमान असतात ना याच्यात स्वार्थी लोक येतात, ते फक्त सेल्फ स्वतःचाच विचार करतात. आणि परार्थ म्हणजे काय, सगळ्यांचा विचार करून सगळ्यांनुसार चालतात, हे परार्थ अनुमाना. कळालं, सायकोलॉजिकलमध्ये स्वार्थ आणि परार्थ या दोन गोष्टी येतात. आता नेक्स्ट आपण पाहूया की व्याप्ती क्लासिफिकेशन ऑफ अनुमान, म्हणजे आपला सेकंड, पहिला झाला स्वार्थ परार्थ सायकोलॉजिकलमध्ये, नंतर व्याप्ती क्लासिफिकेशन. आता यामध्ये काय येतं ते पाहूया. तर यामध्ये तीन गोष्टी येतात व्याप्ती क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना. अनुमानाचा आणखी एक शब्द लक्षात ठेवा का, अनुमानाला इन्फरन्स पण म्हणतात. थोडं अवघड वाटल कारण वाटणारच, तुम्ही आत्तापर्यंत कधी शिकलेलं नाही, मी समजू शकतो सगळ्यांना अवघड वाटेल टॉपिक, पण एक दोनदा व्हिडिओ पहा, प्रॅक्टिस करा, सोपा वाटेल. मलाही अवघडच वाटलं होता तुम्हाला शिकवायच्या आधी, पण मी योग्य प्रकारे अभ्यास केला, खूप सोपा टॉपिक आहे, इतकं काहीच अवघड नाही. मला जमू शकतं, तुम्हाला 100% जमू शकतं. तर व्याप्ती क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना, एक पहिलं पूर्ववेत, नंतर शेषवेत, नंतर सामान्य द्रष्टा. लक्षात ठेवा याच्यात काय येतात, पूर्ववेत, शेषवेत, सामान्य द्रष्टा. क्वेश्चन बनला तर कसं बसेल, व्याप्ती क्लासिफिकेशन अनुमाना यात कोणते कोणते प्रकार येतात, पूर्ववेत, सासवेत आणि सामान्य दृष्टा. आता याचं मी मिनिंग पण सांगतो थोडक्यात काय आहे. तर फर्स्ट आहे पूर्ववेत. पूर्ववेत म्हणजे काय, आपलं पहिलं उदाहरण आठवायचं, पूर्ववेत, ढगाळ वातावरण दिसलं, आपण काय गोष्टीचा विचार केला की पाऊस पडणार आहे, झालं पूर्ववेत. म्हणजे आधी दिसलं आपल्याला की पाऊस, वातावरण ढगाळ आहे, पाऊस पडणार आहे, म्हणजे पूर्ववेत. सासवेत म्हणजे काय, तर पाणी, आपण घराबाहेर निघलो, झोपेतून उठलो आणि घराबाहेर निघलो, सर्वत्र पाणी 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 होतं, म्हणजे सगळे रोड भिजलेले, सगळे झाडं भिजलेले, सर्वत्र पाणी होतं, म्हणजे काय, तर पाऊस पडून गेलाय हे आपल्याला कळालं. इथं वातावरण नाही ढगाळ, पाऊस ऑलरेडी पडून गेलाय, आपल्याला कळालं की पाऊस पडलाय नुसतं वातावरण पाहून. याला काय म्हणतो, सासवेत. पूर्ववेत म्हणजे काय, ढगाळ वातावरण दिसलंय की पाऊस पडणार आहे, आपल्याला कळालं, अनुमान लावलंय. सासवेत म्हणजे काय, इव्हेंट घडलेला आहे
त्याच्यावरून तुम्ही गोष्टी काय केल्या, ढगाळ वातावरण आला, सन पाऊस वगैरे पडलाय, हे तुम्ही काय केलं, सासवेत याला म्हणतात. आणि सामान्यतः निष्ठा म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता याचं उदाहरण सांगतो की तुम्ही एखाद्या दिवशी रात्रीचं गच्चीवर वगैरे झोपले, चंद्राकडे पाहत राहिले, तर चंद्राकडे पाहत पाहत तुम्ही अर्धा तास पाहिले आणि तुम्ही ऑब्झर्व केलं की आपण पाहत होतो चंद्र त्या जागेवर नाही येतो, अलीकडे आला येतो, तुम्हाला कळालं पण नाही कधी आला आहे, याला म्हणतो आपण सामान्यदृष्टता. म्हणजे काय, एखादी मुवमेंट इतकी स्लो होती ती कळत पण नाही, पण ती होती हे आपल्याला कळत आहे, की ती आपल्याला कळत आहे की चंद्र हलणार आहे, पण ती कधी हलतो हेच कळत नाही, याला म्हणतो आपण सामान्यदृष्टा. आता पुन्हा एकदा सांगतो, पूर्ववेत म्हणजे काय, ढगाळ वातावरण दिसलं, पाऊस पडला, पडणार आहे किंवा म्हणजे ढगाळ वातावरण दिसला, पाऊस पडणार आहे आपल्याला कळालं. सासवेत म्हणजे काय, सगळे सर्वत्र पाणी पाणी दिसलं, आपल्याला कळालं की पाऊस पडून गेलेला आहे, म्हणजे आफ्टर इव्हेंट. आणि सामान्यदृष्टा म्हणजे काय, तर गोष्ट हलती आहे, हलणारे इव्हेंट होणार आहे, पण कधी होतो आहे काहीच कळत नाही, याला आपण म्हणतो सामान्यदृष्टा. आता आपण नेक्स्ट पाहूया, इंडक्शन क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना. आपण पहिलं काय पाहिलं, सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन, इथं काय पाहिलं आपण, स्वार्थ परार्थ, नंतर व्याप्ती क्लासिफिकेशन, यामध्ये आपण काय पाहिलं, पूर्ववेद, सासवेद आणि सामान्यदृष्टा, याच्या तीन पाहिले. आणि इंडक्शन म्हणजे याच्यात दोन येतात पहिल्यामध्ये, याच्यात तीन येतात. आणि इंडक्शन क्लासिफिकेशन अनुमाना, आता याच्यात पाहूया. यामध्ये फक्त तुम्हाला या गोष्टी पाठ करायच्या आहेत, काहीच समजून घेऊ नका, काहीच नाही, फक्त रट्टा मारा, कसंही मारा, कसंही करा, पण पाठ कराच. केवळ क्वेश्चन एकदा नाही, दोनदा नेट एक्झामला विचारणार नाही, सेट एक्झामला येऊ शकतो, म्हणून पाठ करा. केवल्यव्यानी काय, केवल्यव्यानी इन्फरन्स, याचं फक्त लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह इन्फरन्स आहे हा. केवल्यव्यानी इन्फरन्स, याच्यावर मी डीप सांगत नाही कारण तुमचे लोड जास्त होईल. केवल्यव्यानी इन्फरन्स हा काय, पॉझिटिव्ह इन्फरन्स आहे. नंतर केवल्य व्यत्रिकी इन्फरन्स हा निगेटिव्ह इन्फरन्स आहे. आणि अन्याय व्यत्रिकी इन्फरन्स हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण याच्यात इन्फरन्स असतात, एवढं लक्षात ठेवा. इन्फरन्स म्हणजे काय, अनुमान. इथं पॉझिटिव्ह अनुमानांचा जेव्हा असतो तेव्हा काय असतं, केवल्यव्यानी. नंतर निगेटिव्ह आपण अनुमान काढतो एखाद्या गोष्टीचं, ते काय आहे, केवल्य व्यत्रिकी इन्फरन्स. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हींचा पण अनुमान काढतो त्याला म्हणतात अन्य व्यत्रिकी इन्फरन्स. इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी असतात. आता यामध्ये फक्त तुम्हाला मी जे सांगितलं आहे ना आता ही क्लासिफिकेशनमध्ये, फक्त इतकंच पाठ करा, टिपमध्ये जाण्याची गरज नाही. क्वेश्चन कसा हलतात ते पण सांगतो. अशी खालीलपैकी कोणती टर्म आहे जी पॉझिटिव्ह इन्फरन्स देते? ऑप्शन होतं केवल्यव्यानी, केवल्य व्यत्रिकी इन्फरन्स आणि अन्य व्यत्रिकी इन्फरन्स. हे तिन्ही पण ऑप्शनमध्ये होते. तुम्हाला काय विचारलं होतं क्वेश्चन, पॉझिटिव्ह इन्फरन्स देणारी टर्म कोणती, तर काय ती केवल्य व्यत्रिकी. क्वेश्चन असा येऊ शकतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीचं पण इन्फरन्स कोणती टर्म देती, तर कोणती ती अन्य व्यत्रिकी इन्फरन्स. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर काहीच, हे होतं आजचं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपल्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून त्यांना या लेक्चरचा ॲडव्हान्टेज घेता येईल. आणि काहीच, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट लेक्चरही भेटत जाईल. गाईज, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.